अशा प्रकारे ह्या साइडने जर ड्रिप अप चांगली पाईप मध्ये जर घातली आणि ह्या साइडला जर काढले तर टोटल जी ड्रिपची चकअप झालेली जी होल आहेत ती बरोबर ॲसिड मध्ये घातल्यामुळं सगळी एकदम ओके. तुम्ही बघू शकता या ठिकाणी होल हे आपली कशा प्रकारे एकदम नवीन सारखी एकदम क्लीन झालेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सिद्धार्थ काटे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण कुठलंही पीक केलं त्याला ड्रिप जर केली तर आता विषय काय होतोय की सर्वसाधारण शेतकरी जे आहे ती ISI पाईप जर घ्यायचं म्हणलं तर बराचसाच खर्च होतो. यामुळं काय करतात, जी नॉन ISI-च्या ड्रिप आहेत त्या आता पश्चिम महाराष्ट्रात तर सरासरी लोक टाकतायत. मग त्याला काय होतंय की 1-2 वर्षे जर ड्रिप जर चालली, एक ऊसाला जर आपण जर केली तर ऊसाचं पीक चालून खडव्याचं पीक जर चाललं तर त्यानंतर आपली ड्रिप जी आहे ती चकअप होते. आणि ह्याचबरोबर नॉन ISI सकट म्हणलं तरी ISI जरी तुम्ही पाईप टाकली तरी ती 3-4 वर्षात चकअप होते. त्यासाठीच आपण काय करतोय, नवीन पद्धतीने एक उपाय केलाय. मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक 6 बांब होता, आपण हा सगळा सेटअप उभा केलाय. आणि दुसरी गोष्ट, आपली जी बांगडी पाईप आहे 8 इंची ती आपण एक 5 फूट घेतली. आणि आता ह्यामध्ये आपण काय करतोय की इरिगेशन ऍसिड ही तुम्हाला कुठल्याही इरिगेशन ड्रिपच्या दुकानात तुम्ही जर हायड्रोक्लोरिक ऍसिड जर म्हणलं तर ते तुम्हाला निश्चितप्रमाणे अवेलेबल होईल. आणि दुसरी गोष्ट, हे एकदम स्वस्त पण पडतं. जर एकराच्या तुलनेत जर विचार जर केला तर 1-550 रुपयाला 35 लिटरचा बॅलर या ठिकाणी आपल्याला भेटतो. ते बॅलरमधलं ऍसिड जर आपण यामध्ये ओतलं, आता आपण ऑलरेडीच काय केलंय ऍसिड ह्यामध्ये ओतून घेतलंय. आता आपण करतोय काय की आता आपण 3 वर्षापूर्वी बघू शकता तुम्ही ड्रिप जी आहे आपली ती 3 वर्षापूर्वी आपण ह्याच्या अगोदर हाताळली होती ती आता त्याचाच आपण काय करतोय रियूज करतोय. त्यामुळे ड्रिप इरिगेशन ऍसिडच्या मधून जर आपली पाईप गेली तर निश्चित प्रकारे ती आपली जी होल पॅक झालेली आहेत क्षार येऊन बर येऊन ती या ठिकाणी बरोबर सगळी मोकळी होतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही आता 1 एकराला लमसम नाही म्हणलं 4.5 फुटाचे सरी असले तर कमीत कमी 960 फुटाचे 300 मीटरचं 12 बंडल लागतात. आता 12 बंडलचं जर 1 1100 रुपयाने जर हिसाब केला जवळपास 13-14 हजार रुपये. मित्रांनो बंडलला टोटल म्हणजे प्रत्येक वर्षी जर बदलायचं म्हणलं प्रत्येक दर 2 वर्षानं तर तेवढे पैसे जातात. आपण फक्त किती 500 रुपयेमध्ये मित्रांनो एका एकराचे टोटल 1 एकराला 500 रुपये आणि जर मजुरीचा विचार केला तर 1-2 हजारामध्ये हे सगळं होऊन जातंय. अशा प्रकारे जर आपण ऍसिड ओतून घेतलं आणि त्यामधून जर ड्रिप घातली आता आपण तेच बघणार आहे. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे टोटल आपली ड्रिप जी आहे ते ऍसिडमध्ये बुडून हाय अशी बाहेर येते. अशा प्रकारे बघू शकता बरोबर ऍसिडमधून बाहेर काढली. ह्याला फक्त 2 माणसं लागतात मित्रांनो, 2 माणसात 1 एकर कसाही होऊन जातो. तुम्ही बघू शकता आता जी आपली पॅक झालेली होलं जी आहेत ते मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे एकदम व्यवस्थितरित्या हे आपली साफ झालेली आहे. ह्या व्हिडिओ पाठीमागचा शेतकरी बांधवांनो उद्देश आमचा हाच आहे की प्रत्येक वर्षी नव्यानं तुम्ही खर्च करत बसण्यापेक्षा अशा काही गोष्टी केल्या तर निश्चित प्रकारे तुमचा फायदा हा होईल. आणि दुसरी गोष्ट, आपल्या पिकांनाही जर असं जर नाही केलं 1-2-3 वर्ष तुम्ही जाऊ द्या काय होतंय चालतंय म्हणून जर तुम्ही टाकत बसला तर निश्चित प्रकारे एखाद्या ठिकाणी पाणी जास्त प्रमाणात पडेल, एखाद्या ठिकाणी पडणार नाही. त्यामुळं आपल्या पिकाचंही नुकसान या ठिकाणी होऊ शकतं. त्यामुळं तुम्ही असं अशा पद्धतीने जर उपयोग जर केला तर योग्यरीते तुम्हाला फायदा हा निश्चित प्रकारे होईल. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही आपणापर्यंत अशाच नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ हे सातत्यानं आम्ही पोहोचू. दुसरी गोष्ट, आमच्या चॅनलला जर कोण सबस्क्राईब करत राहिला असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.